नमस्कार, मी अच्युत गोडबोले. मराठी दिनानिमित्त आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मराठीचा आपण अभिमान जरूर बाळगला पाहिजे. जिथे शक्य असेल तिथे आपण मराठीतनं बोललं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की वृथा अभिमान एखाद्या गोष्टीचं बाळगणं किंवा इतरांचा द्वेष करणं ह्याच्यापेक्षा आपली भाषा समृद्ध कशी होईल, आपली भाषा म्हणजे ज्ञानभाषा कशी होईल, हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. आपल्या विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र असो, मानसशास्त्र असो, या अनेक शास्त्रातलं ज्ञान हे मराठीत कसं येईल आणि मराठीमध्ये त्यातलं संशोधन कसं होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मराठीमध्ये एवढं संशोधन झालं पाहिजे की पाश्चात्यांनी आपली भाषांतर करून ते इंग्लिशमध्ये नेलं पाहिजे. तसं आज होत नाहीये. तेव्हा म्हणजे फक्त प्रतिशब्द शोधणं म्हणजे मराठीमध्ये ज्ञानभाषा येणं असं नव्हे, तर ज्ञान मराठीत एक्सप्लेन करणं, त्याचं समजावून सांगणं. पण प्रत्यक्ष शब्द जरी तांत्रिक शब्द आपण इंग्रजीत वापरले तरी ते समजावून सांगणं मात्र हे मराठीत झालं पाहिजे असं मला वाटतं. त्याला मराठी ज्ञानभाषा झाली असं मी म्हणेन. हे आपण अतिशय जोमाने केलं पाहिजे असं मला वाटतं, तर आपण मराठीवरती प्रेम आहे असं सिद्ध होईल. म्हणजे मराठीवरती कविता तर खूपच छान आहे. ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोल कवती के अमृता तेही पैजा जिंके असं सगळ्यात सुरुवातीला ज्ञानोबांनीच म्हणून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर अतिशय प्रसिद्ध झालेली म्हणजे माधव जुलियनांची मराठी असे आमुची मायाबोली जरी आजही राजभाषा नसे, ती त्यावेळची ही कविता आहे अर्थातच. नंतर लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी हे सुरेश भटांची कविता, ही तर फारच प्रसिद्ध झाली ती. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की एक आपल्याला माहीत नसेल कदाचित की फादर स्टीफन्स या ख्रिश्चनांनी मराठी भाषेचं कौतुक कसं केलंय ते पहा. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी का परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी मराठिया, पक्षात मोर वृक्षात कल्पतरू, त्याप्रमाणे सर्व भाषात मराठीचं मान मोठा आहे असं चक्क फादर स्टीफन्सनी सांगितलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं आपण त्याच्यापासून शिकलं पाहिजे.